अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे कोरोना रोगाचा एक रुग्ण आढळून आल्याने ही साखळी वाढू नये तसेच ती एकावरच थांबावी म्हणून पहूर येथील ज्येष्ठ पत्रकार शरद बेलपत्रे यांनी पहूर पेठ व पहूर कसबे या दोन्ही गावात 8 दिवस कडकडीत बंद पाळण्याबाबतची तसेच या बंदच्या काळात अत्यावश्यक सेवेचे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या भागात ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येऊन परिसर सील करण्यात आला आहे। पहूरतील एक 27 वर्षीय तरुण कोरोना संक्रमित झाल्याची बातमी काल येताच आश्चर्याचा धक्काच बसला। पौर सारख्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने सर्व पौरकर नागरिकांना सतर्क राहण्याची आज गरज आहे। त्या उद्देशाने पहूर येथील सर्व पौर कोविड समितीने याविषयी त्वरित निर्णय घेऊन पौर 8 दिवसाकरता तरी अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवावे आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पौरकरांनी सहकार्य करावे यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन यांनी सहकार्य करावे आणि ही कोविडची साखळी तोडण्यासाठी सर्व पौरकरांनी यासाठी कारण जर आपण याची दखल न घेतल्यास आज एक रुग्ण आढळला पण 1 ते 50 होण्यास वेळ लागणार नाही। तरी पौरकरांनी सतर्कतेने या गोष्टीला सामोरे जाणे गरजेचे आहे आणि 8 दिवसावरती तरी लॉकडाऊन हा पौरमध्ये पाळलाच गेला पाहिजे अशी माझी विनंती आहे। सर्व पहूरपेठ पहूर कसबे तसेच परिसरातील नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करण्यात येते की कोरोनाचा प्रादुर्भाव कोरोना हा आपल्या गावापर्यंत आपल्या गल्लीपर्यंत येऊन पोचलेला आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नम्र विनंती करेल की घरी राहा, सुरक्षित राहा, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि खऱ्या अर्थाने आज प्रशासन ग्रामपंचायत असेल, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल जो तो ज्याच्या ज्याच्या पद्धतीने पूर्ण सहकार्य या ठिकाणी करत आहे आपली ही जबाबदारी आपण या गावाचे नागरिक या नात्याने सर्वांनी दक्षता बाळगावी। कुठेही बाहेर निघताना तोंडाला मास्क लावा, हाताला सॅनिटायझर लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये ही सर्व सूचना आपल्याला ग्रामपंचायत पूरपेठच्या वतीने देण्यात येते। मी पुन्हा गावकऱ्यांना आवाहन करेल की आपण सर्व आपल्या परिवाराची काळजी घेऊन आपली काळजी घ्या, आपल्या शेजारच्याची काळजी घ्या आणि शासनाला, प्रशासनाला, ग्रामपंचायतला सहकार्य करा ही नम्र विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।